प्लीज स्टार्ट प्रोसिडिंग्स. युअर ऑनर, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला 2 दिवसांची मुदत दिली आणि सौंदर्य इनामदार यांना कोर्टात हजर राहायचे आदेश दिले. त्याचप्रमाणे आम्ही सौंदर्य इनामदार यांना कोर्टात घेऊन आलो. एकदा का सगळ्यांनी त्यांची बाजू ऐकली की केस एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. दीपिका ही दीपा इनामदार यांचीच मुलगी आहे हे क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे माझी कोर्टाला अशी विनंती आहे की सौंदर्य इनामदार यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना पुढे यायची परवानगी द्यावी. परमिशन ग्रांटेड. सौंदर्य इनामदार हाजीर हो. सौंदर्य इनामदार, मला तुमच्याकडून फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की दीपा इनामदार यांना 2 मुली झाल्या. दीपिका ही तुमच्याकडे सद्यस्थितीत आहे बरोबर? त्यावेळी तिला तुम्ही स्वतःकडे ठेवून घेतलं होतं की नाही? कार्तिकी आणि दीपिका या आमच्या ताब्यात आहेत. तुम्हाला काय हवंय? मी सांगते तेवढं करा. तुमची साक्ष दीपाच्या बाजूने नाही गेली पाहिजे, नाही गेली पाहिजे, नाही गेली पाहिजे, नाहीतर या मुलींचा जीव जाऊ शकतो. प्रश्नांची उत्तर द्या सौंदर्य मॅम. त्यावेळी तुम्ही तिला तुमच्याकडे ठेवून घेतलं होतं की नव्हतं? काय झालं? टेन्शन आलंय का तुम्हाला? कोणीतरी दबाव टाकलाय का तुमच्यावर? नाही. प्लीज स्पीक अप. कोर्टाला सांगा की दीपिका ही दीपा इनामदार यांचीच मुलगी आहे. कोर्ट तुमच्या उत्तराची वाट बघताय. प्लीज स्पीक अप. नाही नाही नाही. काय अहो, काय बोलताय तुम्ही? म्हणजे मला माहित नाही की दीपिका दीपाची मुलगी आहे की नाही, कारण मी दीपिकाला अनाथ आश्रमातून आणलं होतं. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही सांगितलं ना दीपिका माझी मुलगी आहे, मग आता खोटे का बोलताय? खोटं बोलताय तुम्ही. या खोटं बोलताय, खोटं बोलताय. ऑर्डर. दीपा इनामदार प्लीज टेक युअर सीट. सौंदर्य इनामदार आर यू ओके? हे तुम्ही स्वतःच्या मर्जीने बोलताय का कोणाच्या तरी दबावाखाली? ऑब्जेक्शन युअर ऑनर. मला वाटतं दीपा यांचे वकील सायकोलॉजीचे स्टुडंट आहे. ते सौंदर्य यांना हिंट देत आहे जेणेकरून त्या दबावाखाली येतील आणि आपलं स्टेटमेंट बदलतील. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक यू. माफ करा युअर ऑनर, पण सौंदर्य मॅमनी कोर्टाच्या बाहेर जे स्टेटमेंट दिलं होतं त्या अगदी त्याच्या विरुद्ध बोलताय. एक मिनिट. विरुद्ध गोष्टी तुम्ही त्यांच्या डोक्यात घालता. मी काहीही सिपिन करायचा प्रयत्न करत नाहीये. मी त्यांना फक्त सत्य सांगायला सांगतोय. ते त्यांचं सांगून झालंय. तुम्ही ते ऐकलं नसावं किंवा तुम्हाला ते परत ऐकण्याची इच्छा असावी किंवा त्यांच्या खरं बोलण्यावर तुमचा विश्वास नसावा. विश्वास आणि अविश्वासाची भाषा तुम्ही न केलेलीच बरी. वकील साहेब, तुम्ही खूप सिनियर आहात, मला दांडगा अनुभव आहे तुमचा.
अहो पण मी सुद्धा सनद पूर्ण करूनच इथपर्यंत पोहोचलोय, नाही का? तुम्ही गोष्ट पर्सनली घेताय शिंदे. अजिबात नाही, उलट सत्य काय आहे ते कोणासमोर येऊ नये म्हणून तुम्ही मला जाणून बुजून रोखताय. माझ्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये तुम्ही इंटरफिअर करताय. मला सौंदर्य इनामदार यांच्याकडून जे उत्तर अपेक्षित आहे ते तू तयार. युअर ऑनर, यांना सौंदर्य इनामदार यांच्याकडून तेच वधून घ्यायचंय जे यांना ऐकायचं. अहो ते मोठे जाणते त्यांनी, त्यांना माहित आहे कोर्टात जाऊन न्यायालयात जाऊन खोटं बोलायचं नसतं, पण तरीही त्या खोटं बोलले का बोलले? तर ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर दबाव आणले. तसलेली कहाणी आहे सगळी, पनाव या सगळ्यांनी केले. नो यू ऑनर, कोणीही त्यांना प्रेशराइज करत नाहीये, उलट हेच त्यांच्यावर प्रेशर. ऑर्डर, प्लीज मेंटेन सम डिसेन्सी, हे कोर्ट आहे. सॉरी ऑनर. ऍडव्होकेट घाडगे, तुम्हाला काही विचारायचं आहे? ऑनर, मॅटर इज क्रिस्टल क्लिअर. मी आणखीन काय विचार, आता सौंदर्य यांनी कबूल केलं की दीपिका ही दीपा यांची मुलगी नाहीये. That's it. तिला ऑर्फनेज म्हणून आणलंय. अजून काय हवं? यांना उगीच या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे त्रास देण्यासाठी, झळण्यासाठी. मला वाटतं दीपा यांचे वकील यांना कहाण्या रचण्याचा शौक दिसतोय. उत्तम आहे, चांगलं आहे, पण हा शौक त्यांनी न्यायालयाबाहेर जोपासावा. That's all. Thank you, Ron. ॲडव्होकेट शिंदे, तुम्हाला काही विचारायचं? नो यू ऑनर. सौंदर्य इनामदार, आपण जाऊ शकतो. ज्या साक्षीदाराच्या भरोशावर 2 दिवसाची मुदत मागितली त्या साक्षीदाराने इनडायरेक्टली तुमचे आरोप फेटाळून लावलेले आहेत. सौंदर्य इनामदारांनी ही गोष्ट नाकारल्यामुळे त्यांची साक्ष पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. या व्यतिरिक्त आणि काही पुरावा असेल तर तो सादर करावा. सॉरी, पण आत्ता तरी आमच्याकडे दुसरा कुठलाच पुरावा नाही. पण कोर्टाकडे एक विनंती आहे, आम्हाला जर 1 दिवसाची मुदत आणखी मिळाली ना तर आम्ही कुठला तरी ठोस पुरावा कोर्टासमोर सादर करू शकतो. ठीक आहे, अजून 1 दिवसाची मुदत तुम्हाला कोर्ट देत आहे. थँक्यू यू ऑनर. हॅलो, हॅलो, सौंदर्य इनामदार बोलते. बोला मॅडम, दीपिका कुठे? म्हणजे कार्तिकी कुठे? आय डोंट अंडरस्टँड, शाळा इतके इरिस्पॉन्सिबल कशी असू शकते? 2 मुली शाळेतून गायब आहेत आणि यू आर नॉट इव्हन अवेअर. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? मुली तर इथेच आहेत माझ्या समोर. व्हॉट? तुम्हीच बोला त्यांच्याशी. दीपिका, तुझ्या ग्रँडमाचा फोन आहे. हॅलो ग्रँडमा. प्रिन्सेस, प्रिन्सेस आर यू ओके? तू ठीक आहेस ना? कार्तिकी कशी आहे? काय झालं ग्रँडमा, आम्ही दोघे शाळेतच आहोत. कार्तिकी पण माझ्यासोबत आता. प्रिन्सेस, हे बघ, जिथे आहात तिथेच थांबायचं, कुठेही जायचं नाही. मी येणार आहे तुला न्यायला. ओके ओके, पण काय झालंय ग्रँडमा, काय प्रॉब्लेम झालाय का? नाही प्रिन्सेस, जस्ट स्टे सेफ बेबी. ओके, अँड ग्रँडमा लव्स यू. ओके बाय.
तर दोन्ही मुले शाळेत सेफ आहेत, तर मग त्या बाईने व्हिडिओ कसा बनवला? किती पॅनिक होतो तुम्ही सौंदर्य इनामदार? आयशा, येस, एक छोटासा शॉक द्यायचा होता तुम्हाला. कसा वाटला माझा प्लॅन? काय म्हणजे हे? आयशा, हाऊ डेअर यू? का तुम्हाला काय वाटलं गेम तुम्ही फक्त एकट्याच फिरवू शकता? आयशा, तू नडला. हा, तुम्हाला तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला सौंदर्य इनामदार. आयशा, यू डोंट रिअलाइज, तू जे वागली आहेस ना त्यानंतर मीच काय, कार्तिक पण तुला माफ करणार नाहीये. फक्त माझी साक्ष बदलण्यासाठी तू माझ्या नातींचा वापर केलास. यू शुड बी अशेम्ड ऑफ युअरसेल्फ. तुम्हाला वाटली कला तुमच्या मुलाच्या विरुद्ध साक्ष देताना? आयशा, रिलॅक्स रिलॅक्स. काय, किती हायपर होताय, किती चिडचिड करताय, तब्येत बघा तुमची. बरं ठीक, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे तुम्ही शांत व्हा. तुम्ही जो व्हिडिओ बघितलात ना सौंदर्य इनामदार, तो एक आभास होता. काय ये? आत्ताच तुम्ही तुमच्या नातींच्या शाळेत फोन करून विचारलात ना, जैसे राईट? ओके. नाही, तू हा व्हिडिओ कसा बनवला? दिसत तस नसत आणि म्हणूनच जग फसत. सगळा आभास होता. आभास? येस, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आणि तुम्ही माझ्या जाळ्यात बरोबर सापडला. अँड यु नो व्हॉट, तुम्ही हे सगळं बाहेर कुठे बोलूही शकत नाही, कारण तुमच्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. तुम्ही हे सगळं कोर्टात पण सांगू शकत नाही, कारण कोर्ट हे मान्यच करणार नाही, कारण कोर्टाला पुरावे लागतात आणि ते तुमच्याकडे नाही. त्यामुळे सौंदर्य इनामदार, आता फक्त तुमच्या मुलाचा कार्तिकचा विचार करा. हे सगळं कसं, कोणी काय कधी कुठे केलं जाऊ द्या. आयशा, तू जे केलंयस ना, यू गोना पे फॉर दिस. एनिवे, तुमची क्युरिओसिटी मी जास्त ताणणार नाही. नेमकं काय झालं होतं हे आता मी सांगते तुम्हाला. माझी गंमत झाली. हॅलो, हाय, मी विजय. तुम्ही कितवीत आहात? आम्ही काय सांगू, कोण तुम्ही? सांगतो सांगतो, तुमच्या दोघींची ना आम्हाला एक छोटीशी हेल्प हवी. हो, करू. दीपिका काय करते? त्यांनी सांगितलं ना स्ट्रेंजरशी बोलायचं नाही म्हणून. चल क्लास मध्ये जाऊ. अग अग, निघालात कुठे? आम्ही काय स्ट्रेंजर्स नाही आहोत, आमची मुलगी पण याच शाळेत शिकते. हो हो, आमची मुलगी खरंच या शाळेत शिकते. तर डील आहे. नाव काय? श्रुती. आम्ही नाही ओळखत. आय नो तुम्ही नाही ओळखत, कारण की आम्ही इथे नवीन आलो आहोत ना. हो, आणि तीही फारशी कुणाला ओळखत नाही. ती बिचारी, तिचा कोणी फ्रेंड पण नाहीये. म्हणून तुम्ही कराल तिच्यासोबत फ्रेंडशिप? ती जर अलून असेल तर आपण तिच्याशी फ्रेंडशिप करूया. कुठे आहे ती? ती घरीच आहे. पण तुम्ही सांगितलं की ती इथे शिकते. हो, ती शिकते इथेच, पण कसं आहे ना, ती सारखं मला बोलते, बाबा माझ्या शाळेत कोणी मित्र नाही, मैत्रिणी नाही, तिच्या बरोबर कोणी बोलतही नाही, ती बोर होते म्हणून ती शाळेत पण येत नाही.
तुम्ही तिच्या सोबत फ्रेंडशिप कराल? हो करू. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आज तिचा बर्थडे पण आहे, तुम्ही विश कराल तिला? आपण फोन मध्ये शूट करूया. हा ठीक आहे, शूट कर. मी 1 2 3 बोलेल ना, तर तुम्ही विश करा. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्रुती, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Shruti. Happy birthday to you. Thank you. Okay, bye. Bye. Our video, फक्त बॅकग्राऊंड चेंज करायचं, बाकीचं तर तुला माहिती आहे, कोणालाच काही कळणार. एवढं सिंपल होतं सगळं, आणि तुम्हाला वाटलं तुमच्या नाती किडनॅप झाल्या. एनिवे, आम्हाला जे हवं होतं तेच तुम्ही बोलत, सो वी आर सॉर्टेड. अशा तुला सोडणार नाही मी, तेच म्हणते मी. कधीपासून मी तेच सांगते, नका सोडू मला. लवकरात लवकर तुमच्या घरची स्टोन बनवून घ्या, एवढं एकच एक्सपेक्टेशन आहे माझं. शट अप. हेच तुम्हाला ती दीपा आवडते ना, पण काय तिला एवढं सोनं लागलंय कोणाला माहिती. स्वतःची बरोबरी माझ्या दीपाशी करू नकोस. बोला बोला बोला, तुम्हाला काय हवं ते बोला, मला नाही फरक पडत. कारण माझं देणं घेणं फक्त कार्तिकशी आहे. आणि आत्ता तुम्ही काय म्हणाला, माझी दीपा? तुमची दीपा आता तुमची राहणार नाहीये. ती आता तुम्हाला किती विचारते ना, हेच मला बघायचं. तुम्ही तिचा विश्वासघात केलात, खोटं बोललात तिच्याशी. आणि दुसरीकडे मी कार्तिकच्या बाजूला ठामपणे उभी होते. त्यामुळे सौंदर्य इनामदार, त्यावेळी बाजी मी मारते. आयशा मी सी? आली आली, तुमची बिलव सून आली. कम ऑन, टॉक टू हर. ग्रँडमने का फोन केला होता? तिने काहीच सांगितलं नाही का? नाही, ती फक्त एवढंच म्हणाली, तुम्ही दोघी सेफ आहात ना. सगळे कोर्टात गेलेत, तिकडे काहीतरी झालं असेल का? माहित नाही. आणि ग्रँडम हे पण म्हणाली की आपल्याला न्यायला येईल, तोपर्यंत आपण शाळेतच थांबायचंय. मोठी लोक मध्ये तसे विचित्र का वागतात? म्हणजे इतके दिवस ग्रँडम ऑफिसला जात होती, डॅड हॉस्पिटलला जायचा, आणि आता सगळे कोर्टात जातात. मी त्यांना विचारलं तर म्हणाले जस्टिस मिळवायला. तुला माहिती आहे का जस्टिस कोणासाठी हवंय त्यांना? नाही, मला नाही माहित. बरं जाऊ दे, लंच ब्रेक ओव्हर झालाय, आपण क्लास मध्ये जाऊ. तुमच्यावर विश्वास ठेवल्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे मला. दीपा माझं एकदा ऐकून घे. धन्यवाद, धन्यवाद सौंदर्य इनामदार. दीपा ऐक ना ग, इतक्या पडला तो तुम्ही सौंदर्य इनामदार? Mark my words.
यू गोना पे फॉर दिस. ऑल द बेस्ट. बाय. सौंदर्या, अगं काय केलंस तू हे? तू कोर्टात चक्क खोटी साक्ष दिलीस. मुद्दाम नाही केलं मी ललित, माझा नाईलाज होता. अगं असला कसला नाईलाज होता? आणि ती सुद्धा दीपा विरुद्ध साक्ष देणे इतका नाईलाज होता? आयशामुळे मला माझी साक्ष बदलावी लागली. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.